स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायचंय कशा पद्धतीने इथे रंगणार आहे खेळ। आपण पाहतोय बाबरचे क्रीडा मंडळ आयोजित, बाबरचे चषक 2024 वर्ष 47वा 47 इयर 46वा। आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे निर्विघ्नपणे कोणताही वाद विवाद तंटा न होता अतिशय शानदार क्रिकेटच्या जोरावरती ही पावन भूमी या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पावन झालेली पाहायला मिळेल। आणि हे 47वं वर्ष आपण त्याच दिमाखाने आणि त्याच पद्धतीने सेलिब्रेट करणार आहोत। 47व्या वर्षी केलेलं पदार्पण आणि त्यानंतर केलं गेलेलं आयोजन अतिशय दिमागदार आयोजन हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं। आणि त्याचबरोबर बहारदार खेळ, बहारदार क्रिकेट हे आपल्याला तमाम रत्नागिरी खेळांना अनुभवायला मिळतं। आणि आवर्जून सर्व मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हे तमाम क्रिकेट रसिक इथे आपल्याला पाहायला मिळतात, जे सीमारेषेला खेटून बसलेले आहेत। काही ज्येष्ठ नागरिक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आवर्जून मैदानावरती भारतीय बैठक घेऊन इथे आपल्याला स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात। तर सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये बाबरशे क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत। सलामीची जोडी यावी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। बॅटिंग दाऊदजी संघाची सलामीची जोडी स्ट्रायकिंग इनला जलसिंग पाटील आणि नॉन स्ट्राईक इनला रोहित दर्डे। जलसिंग पाटील ज्यानं या आधीच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनल मध्ये धमाका केलाय, दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले। तो यावी स्ट्रायकिंग इनला नॉन स्ट्राईक इनला इथे सज्ज रोहित दर्डी, एक उत्कृष्ट खेळीसाठी ओळखली जाणारी ही सलामीची जोडी यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते। आणि कशा पद्धतीने यानंतरचा हा सेमीफायनलचा सामना रंगतोय। पहिला सामना आपण पाहिला, शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला, एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती आणि भूषण गोळेने एक गोळा असा फेकला जो सीमारेषेच्या बाहेर गेला आणि तिथे धमाका झाला, जल्लोष पाहायला मिळाला। कारण मानाची समजली जाणारी ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीच्या फायनलमध्ये एंटर होता आपल्याला हापूस एग्रो संघ पाहायला मिळतोय। स्वराज्य प्रतिष्ठान संघाने ही चांगली झुंज दिली, त्यांच्या माध्यमातून एक चांगला लढा पाहायला मिळाला। परंतु हार जीत हा या स्पर्धेचा भाग असतो, कोणीतरी हसणार कोणीतरी नर्वस होणार हा खेळाचा भाग असतो। परंतु निराश झालेल्याला एवढंच सांगेन की 47वं पर्व जरी आपण हरला असाल तरी 48व्या पर्वाचं स्वप्न मनामध्ये बाळगा आणि असेच प्रयत्न करत राहा। आणि पुढच्या वर्षी जेव्हा इथे दाखल व्हाल त्यावेळी तुमच्या माध्यमातून एक दिमागदार खेळ निश्चितच इथे आम्हाला पाहायला मिळेल। मी सन्माननीय पिंट पिलनकर याला विनंती करतो की त्यांनी आमच्या सोबत मंचावरती येण्याची कृपा करावी। पिंट पिलनकर आपलं या क्रीडानगरीमध्ये बाबरशे क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत करतो। मी या गावचे मानकरी बबनजी नागवेकर आपली आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यामुळे विनंती करतो पिंट पिलनकर सर आपण कृपया आमच्या सोबत जोडले जा, मंचावरती येण्याची कृपा करा। उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा बाबरशे क्रीडा मंडळाच्या या पावन भूमीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो। आपण पाहतोय बाबरशे चषक दुसरा सेमीफायनलचा सामना, नवलाई पवणे मिळा विरुद्ध दाऊदेश्वर नाणीस यांच्यामध्ये रंगणारा सामना। सलामीची जोडी दाऊदेश्वर नाणीस संघाच्या क्रीडांगणाच्या आतमध्ये जलसिंग पाटील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज, पहिला चेंडू बॅकफुट मध्ये दिलाय, कट केलाय, बॉल चेंडू खेळून चेंडू येतो टीमला, एक धाव घेतली जाते, दुसरा धावेचा कॉल इथे दिला गेलाय, थोडस चुकीचे रनिंग कॉर्डिनेशन पाहायला मिळत आणि पहिला सदन आउट, टायमिंग चुकला, कॉलिंग प्रॉपर झालं नाही, जलसिंग पाटील ने इथे त्याला रिस्पॉन्स दिला नाही। परंतु यावेळी मात्र चूक झाली, ते नॉ स्ट्राईक ना खेळणारा रोहित दर्डीच्या माध्यमातून दुसरा धाव घेण्याचा त्याने प्रयत्न केला आणि इथेच आत्महत्या घडली। बॅटर हेमंत येतोय, बाहुबली प्लेअर आहे, ताकदवान आहे, बलवान आहे, सामर्थ्य आहे, मनगटाच्या जोरावरती सामना पलटण्याची क्षमता राखणारा असा खेळाडू हेमंत यावी स्ट्रायकिंग असं जोईल नॉन स्ट्राईक पाटील
अनिक मार्ग वरती इथे गोलंदाज सज्ज होतोय तो गौरेश अनिक मार्ग वरती गणेश इट्स द नेक्स्ट बॉल अनसडी लेफ्ट हँडेड फलंदाज लॉस्टिकच्या बाहेर आहे सहा बॉल बॉल एक अतिरिक्त संपात मिळेल एक धाव त्याच्या धावसंख्ये वर धावसंख्ये दोन पैकी फटका पॉईंट अडथळा इथे जाणवला आणि रोहित दर्डीकडून चूक झाली कारण सिंग पाटील नॉन स्ट्राईक इनला असताना कॉल तर प्रॉपरली दिला गेला नव्हता परंतु दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळाली आणि त्याला माघारी जावं लागलं. बॉलिंग पार्कमध्ये पुन्हा एकदा गौरेश इथे सज्ज होतोय वेगवान गोलंदाज आहे एक्सप्रेस गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळाले तोच पुढचा चेंडू घेऊन यावी ब्लॉक होल परफेक्ट तो टार्गेट गोलंदाजी यष्टी रक्षक असफल ठरतोय चेंडू जातोय सी मलेशियाच्या दरम्यान फाईन लेग चा क्षेत्ररक्षक येतोय इथे बॉलवरती पकडतोय थ्रो करतोय तत्वर घेतल्या गेल्यात इथे दोन धावा बाईच्या स्वरूपात इथे मिळत आहेत दोन धावा दोन धाव्याने धावसंख्या चार अंकावरती जाऊन पोहोचेल भले चौकार षटकार आला नाही नो प्रॉब्लेम परंतु ज्यावेळी चांगला चेंडू असेल त्यावेळी एका दुसरी धाव घेऊन संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न स्कोर कार्ड हलता ठेवण्याचा प्रयत्न कारण थोड्याच वेळापूर्वी भूषणने इथे जाहीर केलं होतं आम्ही कॅल्क्युलेटेड खेळत होतो काय रिक्वायर रेट आहे मी माझ्यामध्ये काय क्षमता आहे मी किती धावा चेस करू शकतो हे मनामध्ये आखणं गरजेचं आहे यावेळी टाकलेला पुन्हा एकदा तो टार्गेट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली बॅटच्या एज घेतलाय यावेळी थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय मिळेल इथे एक धाव धावसंख्या इथे पाहायला मिळते पाच भूषण गोळेने शेवटच्या चेंडूवरती लगावलेला षटकार आणि लगेचच त्याने आपली हाफ सेंचुरी ते सेलिब्रेट केली आयकॉन म्हणून का त्याच्याकडे पाहिलं गेलं ना याची प्रचिती मैदानावरती दिली जाते आणि जेव्हा शेकडो दर्शक इथे उपस्थित असतात आणि खूप प्रेशर असतो आणि त्या प्रेशरवरती शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकणं म्हणजे हे जिगरबाज खेळाडूचं खेळ आहे आणि जिगरबाज खेळ इथे यावेळी भूषण गोळेने करून दाखवलंय मोर द विकेट पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होलला टार्गेट करणारा हा चेंडू होता हलक्या हाताने खेळून खेळला चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनचा खेळाडू इथे आपल्याला बॉलवरती आलेला पाहायला मिळालाय चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव इथे मिळते एका धावीने धावसंख्या पोहोचतील सहा अंकावरती एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना धावांचा डोंगर इथे उभा करायचा आहे आणि आपल्याला एक मैदान जेव्हा एखादा खेळाडू एखादी जोडी दाखल होते ना त्यावेळी मनामध्ये एक सेट केलेली असते धावसंख्या आणि त्या सेट केलेल्या धावसंख्येचा पाठलाग करतो नाही हे आपण जोडी पाहणार आहोत यावेळी टाकलेला बॉल शॉर्ट आहे अलकाताचा केलाय वापर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तयार आहे फटका नजाकत बरा होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे परफेक्ट जागेवरती इथे पाहायला मिळतोय येतो इथे डॉट बॉल धावसंख्या स्थिरावली सहा अंकावरती पहिलं षटक इथे फेकले गौरेशने अतिशय प्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि कुठेतरी धावगतीला रोखलंय आणि जलसिंग पाटील सारखा फलंदाज मैदानात असताना धावसंख्येला रोखणं म्हणजे एक मोठं काम आहे आणि ते काम इथे निश्चित केलंय यावेळी टाकलेला बॉल हेमंतचा धमाका आहे उंच हवेमध्ये गेलेला हा बॉल पकडला जातोय झेल संपतोय इथे खेळ माघारी पडतेल तो हेमंत दुसरा धक्का दुसरा धडा पहिला षटक इथे समाप्त धावसंख्या दोन गडी बाद सहा प्रथम फलंदाजी करताना धाव देशवर नाणे आपण या संपूर्ण स्पर्धेचं रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण घर बसल्या आपल्या घरच्या मित्रमंडळींना पाहण्याचा आनंद इथे मिळू शकतो आणि उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना माझी विनंती राहील की आपण आपल्या मित्र परिवाराला ही लिंक शेअर करा आणि त्यांना आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्यायला सांगा आणि जेणेकरून हे चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या रत्नागिरीतील स्थानिक जेव्हा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करत असतो त्यावेळी आपल्या लोकांनी आपल्या लोकांना साथ देणं गरजेचे असते आणि तीच विनंती मी तुम्हाला इथे करतो सर्वांनी रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा
दुसर इनिंग पहिल्या सामन्याचे पहिल्या सेमीफायनलचे दुसऱ्या इनिंगला 6700 दर्शकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेतला गेले आणि ही स्पर्धा बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये आणि देशाच्या बाहेर इथे प्रसारित करण्याचं काम या बी रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून केलं जातंय. त्यांचेही बाबरशी क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार आहेत. आपण वरती दुसऱ्या षटकामध्ये या बी इथे दाखल झाल्या मीरा एक्सप्रेस मंदार राईट हँड ओव्हर द विकेट पर्यंत अवधूत तांडेल मीरा एक्सप्रेस ही याची ओळख आहे. ही याची ख्याती आहे. वेगवान गोलंदाजी करायची, अचूक टप्पा, भेदक मारा हे याचं वैशिष्ट्य. परंतु या सेमी फायनल मध्ये पुन्हा एकदा तीच कामगिरी करेल का? स्ट्राइकिंग गेमला इथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो राज, ज्यानं शेवटच्या चेंडूमध्ये ठोकला होता षटकार आणि साजरा केला होता विजय क्वार्टर फायनल मध्ये, तोच हा खेळाडू. अक्षयचा बॉल पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, इथे बोनस देतील या सात धावा. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळालाय. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, टाइम केला आणि उडवून लगावला तो या सीमा रेषेच्या पलीकडे. शानदार षटकार इथे पाहायला मिळतोय. अक्षयवती केला गेलाय इथे दबाव निर्माण. अप्रतिम फलंदाजी इथे पेश केले गेले. थँक्यू राज. या अशाच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या बोटाला इजा झाली तरी पण आपल्या संघासाठी तो मैदानात दाखल झालाय. जीवाची बाजी लागवतोय असं म्हणावं लागेल आणि आपल्या संघासाठी तो लढतोय, भिडतोय आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. अक्षय नेक्स्ट बॉल घेऊन विकेट, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, ज्यावेळी हुक केलाय चेंडू जातोय डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे, वेगाने चेंडूवरती येईल, एक दाबी ते मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल आणि यावेळी स्ट्राईकिंग जयसिंग पाटील. जलसिंग पाटील पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक इनला पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्याचा धमाका इथे मात्र झाला नाही. परंतु राज मैदानात आला आणि पहिल्या चेंडूमध्ये बिग हिट करताना तो पाहायला मिळालाय. धावसंख्या आहे दुसरं षटक मध्ये सुरू असताना प्रथम फलंदाजी करताना दावदेश्वर नाणी संघाची 2 गडी बाद 15 धावा. अक्षय ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल घेऊन यावी जलसिंग पाटीलसाठी. यावी टाकलेला बॉल बॅकफुट वरती येऊन हलक्या हाताने फक्त दिशा दिले, पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक इथे फील्ड करताना पाहायला मिळालंय. एक धाव आणखीन मिळते, सिंगल घेत पुढे स्कोर घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. एक सेन्सिबल क्रिकेट आणि हे मोस्टली आपल्याला क्रिकेटमध्ये करावंच लागतं. चांगला चेंडूचा सन्मान राखायचा, सिंगल डबल घेत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि तोच प्रयत्न इथे आपण पाहिलंय या जोडीकडून. खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतानाही आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावी पुढचा चेंडू, यावी टाकलेला बॉल पुन्हा एकदा राजचा धमाका इथे पाहायला मिळतोय. क्या मारा है, क्या मारा है, जबरदस्त लाजवाब षटकार धमाका करतोय. थँक्यू. धावसंख्या इथे पाहायला मिळते 22. राजची बॅट इथे तडपले, आक्रमक झाले, आक्रमण करते, दोन षटकार पाहायला मिळालेत. ज्याप्रमाणे एम एस धोनी मैदानात उतरल्यानंतर सर्वजण म्हणायचे धोनी मार रहा आहे आणि तसेच ही कंडिशन इथे पाहायला मिळते. धावदेश्वर संघाचा हा राज मार रहा आहे, जबरदस्त षटकार त्याच्या बॅटमधनं तडपलेत. नो चान्स कोणत्याही खेळाडूला ते संधी न देता चेंडूला दबडले, आउट ऑफ द पार्क ही ओळख आहे राजची. तो आपला दमगंभी इथे दाखवतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल पुढचा चेंडू खेळण्यासाठी बॉलिंग पार्क मध्ये इथे सज्ज अक्षय राईट मोर द विकेट. यावी टाकलेला बॉल पुन्हा एकदा आणखी एक आरपार आउट ऑफ द पार्क वन्स अगेन पाहायला मिळतोय. इथे मिळणार नाहीये षटकार, परंतु अवधूतच्या माध्यमातून पकडला गेलाय झेल. राजचा संपो इथे खेळ आणि यावेळी नवलाई पावणे मीडिया या मॅच मध्ये कम बॅक करेल.
राज आक्रमण करताना पाहायला मिळाला होता। दोन षटकार त्याच्या बॅट मधून तळपले होते, परंतु त्यानंतर अक्षयने पुन्हा एकदा त्याला बिग हिट साठी इनव्हाइट केलं। दुरी मेळपात्र मिळाली नाही, बॉलला मिळाली उंची, अवधूत बॉल खाली आला आणि एक अप्रतिम झेल पाहायला मिळाला। इथे मिळतोय तिसरा धक्का धावदेशात आणि संघाला। राज बॅक टू पेव्हिलियन। थँक यू। सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आंबेशेट कुर्टेवाडी यांच्याकडून भूषण गोळेच्या बहारदार खेळासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा झाले। भूषण गोळे इथला हिरो ठरला या क्रीडांगणाचा, कारण शेवटच्या चेंडूवरती लगावलेला षटकार इथे पाहायला मिळाला। परंतु यावेळी हिरो बनला होता तो राज दावदेशर आणि संघाचा, त्याने 2 षटकार इथे ठोकलेत। यावेळी अवधूत पाटील गेम चेंजर प्लेअर, मॅन फ्रॉम कोल्हापूर, केला कोल्हापूरचा हा बाहुबली खेळाडू यावी क्रीडांगणात दाखल झालाय। अक्षयचा हा बॉल यावी रिस्पेक्ट दिलाय, चेंज ऑफ पेस होता आणि इन स्पिन होता, त्यामुळे प्रॉपर जज करू शकला नाही। बॉलला सोडून देण्याचा विचार इथे पाहायला मिळाला। बाईच्या स्वरूपात एक दावी ते मिळत, बॅटच्या स्वरूपात एक दावी ते मिळाले आणि षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होते। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23। अक्षयच्या तोड असं महागडं षटक इथे म्हणावं लागेल। या षटकामध्ये अक्षरशः 17 धावा कुठल्या गेल्या, परंतु राज सारखा महत्वाचा मोहरा जो इथे आक्रमक झाला होता, ज्याने गिअर चेंज केला होता, तो यावी डगआउटच्या दिशेने परतलेला पाहायला मिळालाय। सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आंबेशेत कुर्टेवाडी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज भूषण गोळेसाठी इथे जाहीर केलं गेले। बॉलिंग मार्क वरती इथे दाखल झाले गोलंदाज नवलाई पवणे मिऱ्या संघाचा ग्लेन। एका बाजूला ग्लेन तर दुसऱ्या बाजूला आपल्याला अवधूत पाटील। यावेळी टाकलेला चेंड उलटा पुलटा खेळण्याचा होता इथे प्रयत्न, जोरदार अपील केला जात आहे, परंतु पंचाने इथे अपील फेटाळले। मिळणार नाही इथे दाद, येतो इथे डॉट बॉल, आत्मघातकी फटका। जेव्हा एखादा खेळाडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तो आत्मघातकी फटका असतो आणि इथे निश्चितच ते चॅलेंज स्वीकारलं होतं। डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय। ग्लेनचा हा पुढचा चेंडू यावेळी टाकलाय हॉस्टीच्या बाहेर आहे, यावेळी टोलवण्याचा होता इथे प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क इथे पाहायला मिळाला नाहीये। पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा, येस बॉल इथे काउंट केला गेलाय। एक धावी ते मिळते, धाव संख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचेल। षटक क्रमांक 3 ग्लेन। बॉलिंग मार्गवरती 5 ते 6 पावलांचं रनअप आहे, परंतु याच्या हातामध्ये जादू आहे, मॅजिक बॉलर आहे। यावेळी टाकलेला बॉल पुन्हा एकदा तो टार्गेट गोलंदाजी, ब्लॉक खोलला टार्गेट करणारा हा बॉल होता, रिस्पेक्ट दिला, हलक्या हाताने खेळून काढला। मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, मिळते इथे एक धाव, एक एक धाव घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न, खराब चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, हे वैशिष्ट्य राहिले या सेमीफायनलच्या फलंदाजीचं। यावेळी टाकलेला बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाहीये, येतो इथे डॉट बॉल, लाईन लेन परफेक्ट आहे, जादू इथे दाखवतोय, फिरकीची कमाल करतोय ग्लेन। ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मार्क आणि त्यानंतर हा ग्लेन इथे कमाल करताना दिसलाय। पुन्हा एकदा बैठी शॉट खेळण्याचा होता इथे प्रयत्न, बॅट बॉलचं नो कनेक्शन, अचूक मारा, भेदक मारा, शानदार गोलंदाजी ग्लेनच्या माध्यमातून। ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मार्क गोलंदाजी करत होता त्याही पेक्षा सरस यावी हा ग्लेन इथे गोलंदाजी करतोय। शानदार गोलंदाजी याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले। ग्लेन फुडचा चेंडू घेऊन अवधूत पाटील साठी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन पुन्हा एकदा इथे परफेक्ट पाहायला मिळालं नाही। यावी थोडासा स्वैर मारा इथे म्हणावा लागेल, फेकी केली गेली विकेट घेण्याच्या इराद्याने, परंतु इथे बाईच्या स्वरूपात एक धावी ते मिळाली। एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत, धावसंख्या पोहोचेल यावी
27 अंकावरती 3 गडी बाद 27 प्रथम फलंदाजी करताना दावदेशो नाणी संघाची 3 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त। आणि यानंतर एक हिंदीचा बुलंदाबाज ज्यांचं समालोचन ऐकताना आपल्याला जणू काही वाटतं की आपण रेडिओ लाईव्ह ऐकतोय की काय, असाच अनुभव देणारे तुमचे आमचे सर्वांचे मित्र आणि एक हिंदीचा बुलंदाबाज दीपकजी कांबळे यांना विनंती करतो की दुसऱ्या सत्रातल्या 3 षटकांचं समालोचन इथे करावं। थैंक यू जी, राजा जी देसाई। इस बीच 27 रन स्कोर हो चुका है और 3 विकेट के नुकसान पर गौरेश इस बीच बॉलिंग मार पर और स्ट्राइक पर है जल सिंह, जो कि सामना करेंगे। पारी के 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और एक बार फिर से हमारे तमाम पब्लिक का यहां पर एक बार फिर से स्वागत है। और बीच ये गेंद आगे निकलकर ड्राइव करना चाहते थे, चूंकि बार विकेट कीपर अवधूत तांडर के हाथ से गेंद छिटकती हुई 1 रन जल सिंह के खाते में और इसी 1-22 के रूप में ये इशारा आ चुका है अंपायरों का और अतिरिक्त रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर जबकि हो चुका है 28 रन 3 विकेटों के नुकसान पर। जल सिंह 5 रन बनाकर बैटिंग कर रहे हैं और इस समय अवधूत जो कि 2 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए अवधूत पाटिल, गौरेश जो कि 4 रन दे चुके हैं इस समय स्कोर हो चुका 28। एक बार फिर से गौरेश राइट हैंड ओवर द विकेट से अवधूत के लिए, अवधूत ने मार उठाकर गेंद को खेला, कैसी मारे काके पर आ रही है शानदार छक्के के लिए। इस शॉर्ट डबलिंग गेंद थी, फुल के अंदाज में गेंद को खेला, शानदार छक्का जड़ा दिया है। चौतीस रन 3 विकेटों के नुकसान पर स्कोर हो चुका है। विद्याधर जी पवार, सिद्धांत पवार, पंकज पवार, जिन्होंने बहुत जबरदस्त तरीके से सपोर्ट किया है इस टूर्नामेंट के बल्लेबाजों के लिए भी। और इसमें अगली गेंद देखकर राइट ओवर द विकेट, गौरेश ओवर द विकेट से अवधूत को क्लिंग बोल्ट अक्रॉस द लाइन जाकर खेलना चाहते थे, क्लिंग बोल्ट हुए पारी का ये चौथा विकेट गिरा। चौतीस रन 4 विकेट 3.3 गेंदों का खेल हो चुका है। अवधूत पाटिल आउट हो चुके हैं, आइकन बल्लेबाज मैदान से बाहर, गौरेश की गेंद पर क्लीन बोल्ट हुए, एक क्रॉस द लाइन जाकर खेलने का प्रयास किया उन्होंने। दाऊजेश्वर नानीज की टीम का स्कोर 34 विकेटों के नुकसान पर। अमित इस बीच मैदान पर आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए, नए बल्लेबाज नए बैटर अमित। गौरेश जो कि समय पारी का ओवर डाल रहे, पारी का चौथा ओवर, अमित मैदान पर आ चुके हैं बैटिंग करने के लिए। नवलय पवनय मीरिया और दाऊजेश्वर नानीज के बीच दूसरा सेमीफाइनल का मैच और इस बीच गौरेश राइट ओवर द विकेट से इस बार गेंद को कट करना चाहते थे किंतु पखाने के बाद गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में और गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो सका है। आप उस ग्रो 11 की टीम, घुड़े वटार की टीम टूर्नामेंट के फाइनल में उन्होंने मजबूत जगह बनाई है और फिर से भूषण की क्या जबरदस्त पारी रही, उन्होंने शानदार 51 रन बनाए इस मैदान के ऊपर और भी तैयार होते हैं सामना करने के लिए दाएं हाथ के बल्लेबाज अमित के लिए। गौरेश राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे, अमित ने मार उठाकर गेंद को खेला है, लॉन्ग एंड सीमा रेखा के ऊपर से शानदार छक्के के लिए गेंद को निकाला, 6 रन, रन संख्या कुल मिलाकर 40, 40 रन स्कोर 4 विकेट, 1 गेंद बाकी है इस ओवर की। दाऊजेश्वर नानीज की टीम पहले बल्लेबाजी कर रही है और इस समय जल सिंह 5 रन बनाकर बैटिंग कर रहे हैं, अमित ने 2 गेंदों में 6 रन बनाए हैं और छक्के के साथ उन्होंने अपना अकाउंट खोला 16 रन देकर। गौरेश हालांकि 2 विकेट उन्हें मिल चुके हैं, 40 रन 4 विकेट इस समय स्कोर।
पारी का ये चौथा ओवर आखिरी गेंद, इससे चौथे ओवर में अमित जो कि सामना करेंगे। दाऊद जोशी नानिस की टीम का स्कोर 40 रन स्कोर हो चुका है। एक बार फिर से ओवर दो विकेट से गेंद करेंगे गौरेश, एक अच्छी गेंदबाजी करते हुए एक रातला जाकर बढ़िया शॉट खेला है, लेकिन फील्डर वहां पर तैनात, गेंद बाउंड्री के बाहर, शानदार चौका, चौरम का इशारा अंपायर का। जैसी शॉट गेंद मिली है फाइल लेग के ऊपर से बढ़िया छक्का लगा दिया है। 46 रन स्कोर, लगातार बैक टू बैक दो छक्के यहां पर उनके बैट से देखने को मिले हैं। एक छक्का लॉन्ग ऑन पर, अभी अभी छक्का देखने को मिला फाइनल बाउंड्री लाइन के ऊपर। 46 रन स्कोर, दाऊजेश्वर नानी इसकी टीम का स्कोर 46। तीन गेंद में 12 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। अमित दर्डी जो कि इस समय जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। चार ओवर की समाप्ति के बाद 46 रन स्कोर, इस समय लगातार दो छक्के जड़ाए अमित दर्डी ने, जबरदस्त बल्लेबाजी। फिर से बार ग्लेन को बॉलिंग करने के लिए लगाया जा चुका है। पारी का पांचवा ओवर आरंभ करते हुए ग्लेन, दाएं हाथ के कट्टर गेंदबाज, गोवा के है मैन फ्रॉम गोवा ग्लेन, इस समय बॉलिंग मार पर गेंद करते हुए जल सिंह के लिए, जल सिंह के लिए ओवर दो विकेट से यह गेंद, जल सिंह बाहर लगा है गेंदों में, कैच नहीं बन सका है, लेकिन एक रन पूरा कर चुके दोनों बल्लेबाज। अमृत तांडिल की तरफ गेंद पहुंची है शॉर्ट थर्ड मैन पर, एक रन, और इसी एक रन की मदद से 47 रन स्कोर, चार विकेट के नुकसान पर दाऊजेश्वर नानिस की टीम का हो चुका है। अमित दर्डी जिन्होंने की तीन गेंदों में 12 रन बनाए हैं, ये 12 रन लगातार दो छक्कों के साथ बन चुके हैं। ग्लेन फर्नांडिस जो कि इस समय गेंदबाजी करेंगे राइट ओवर द विकेट से, बढ़िया गेंदबाजी इस पूरे टूर्नामेंट में कर चुके हैं, केवल तीन रन उन्होंने दिए हैं ओवर द विकेट से। अब अमित रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, इस बार बीट हो रहे हैं, और ऐसे में यहां पर रुका हुआ स्कोर 47 रन, चार विकेटों के नुकसान पर। अमित चार गेंदों में 12 रन, जल सिंह 6 रन बनाते हुए 7 गेंदों का उन्होंने सामना किया है। ग्लेन की गेंदों को अगर ठीक तरीके से खेलेंगे तभी रन बन सकते हैं, ना तो बहुत मुश्किल में डाल देते हैं। ग्लेन गेंद की अगली गेंद, इस बार उठाकर गेंद को खेला, लॉन्ग लेग की तरफ गेंद जा रही है, फील्डर वहां पर कैच करते हुए अमित दर्डी की पारी समाप्त। पांचवा झटका लगा दाऊजेश्वर नानिस के लिए, सूरज थे वहां पर जिन्होंने कैच कर दिया है। सूरज पार्कर थे फील्डर जिन्होंने कैच किया है, और ग्लेन को सफलता मिली है। ग्लेन ने बढ़िया वेरिएशन लाया, अमित दर्डी आउट होकर मैदान से बाहर। संकेत हत्पले आ रहे हैं बैटिंग करने के लिए, नए बल्लेबाज संकेत को भेजा जा चुका है बैटिंग करने के लिए। संकेत हत्पले आपस एग्रो 11 की टीम टूर्नामेंट के फाइनल में है, लगभग हारी हुई बाजी को जीता है। आखिरी गेंद पर छक्का जड़ाने वाले भूषण जिन्होंने जबरदस्त पारी खेली। संकेत और जल सिंह क्रीज के ऊपर, 47 रन स्कोर, 5 विकेटों के नुकसान पर। तीन गेंदें हो चुकी है पारी की पांचवी ओवर की। ये गेंद और हमारे डीजे मास्टर के लिए भी 200 रुपए का प्राइज है, जय श्री राम सॉन्ग के लिए। 48 पांडे गुरव इनकी तरफ से ये प्राइज आ चुका है, व्हाइट बॉल, 48 रन स्कोर अब बन चुका है, 5 विकेट के नुकसान पर। फिर से बार अगली गेंद करेंगे ओवर द विकेट से, जो कि संकेत सामना करते हुए, संकेत को गेंद, संकेत बीट होते हुए, ग्लेन की बहुत ही बढ़िया यहां पर अवधूत के हाथ से गेंद झटकते हुए, जबरदस्त गेंदबाजी हो रही है ग्लेन की, और बल्लेबाजों को जमने का मौका नहीं दे रहे हैं। लेग बाइस का इशारा, 6 रन पर बल्लेबाजी जल सिंह, संकेत 1 पर। जय श्री राम के लिए प्राइज 200 रुपए का यहां पर आ चुका है कैश प्राइज। फिर से बाग्लेन जो कि ओवर द विकेट से, रन संख्या 49 रन स्कोर। फिर से बाग्लेन ओवर द विकेट से गेंद करते हुए, बढ़िया गेंदबाजी ओवर द विकेट से ग्लेन की, गेंद जल सिंह को उठाना चाहते थे, इस बार बीट हो रहे हैं, विकेट कीपर गेंद को कलेक्ट नहीं कर पा रहे हैं, और रन संख्या इस समय
स्कोर रुकावा, यानी कि एक रन की मदद से 22 के रूप में 50 रन स्कोर हो चुका है। इस बीच 50 रन ओवर द विकेट से गेंद, बढ़िया गेंद, और उसे बीच इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला। ओवर यानी कि पारी का समाप्त हुआ पांचवा। या ठिकाणी आपली कोणाची जर कॅश असेल तर आपण किती कॅश आहे हे या ठिकाणी तुषारजी नागवेकर यांना भेटून सांगायचे आहे। या ठिकाणी कॅश या ठिकाणी मिळालेली आहे, रोख रक्कम या ठिकाणी सापडलेली आहे मंडळाला। आपण या ठिकाणी ओळख करून ही कॅश आपल्या ताब्यात घ्यायची आहे। रोख रक्कम या ठिकाणी मंडळाच्या ताब्यात आहे। या ठिकाणी मंडळाच्या काही अधिकारी जे आमचे आहेत या स्पर्धेचे टेक्निकल कमिटी, त्यांना या ठिकाणी ही कॅश रोकड सापडलेली आहे। जी रोकड आपली जर कोणाची असेल तर त्याने आपण ओळख देऊन ताब्यात घ्यायची आहे। चार पांच ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 49 रन, 50 रन स्कोर हो चुका है। तन्मय पाटिल जो कि इस समय बॉलिंग मार पर आ चुके हैं, बाएं हाथ की गेंदबाज विकेट टेकर बॉलर है, जल सिंह को गेंद करेंगे। बार जल सिंह ने गेंद कौन सा पर गेंद को खेला है, फाइनल बॉर्डर की तरफ जा रही है, उस ओर फील्डर सूरज थे जिन्होंने गेंद को फील्ड किया। दो रन यहां पर मिलते हुए दो रनों की मदद से बढ़ता स्कोर 52 रन, 5 विकेटों के नुकसान पर धाजेश्वर नानीज और नवलाई पवन मीरा के बीच टूर्नामेंट का सेकंड सेमीफाइनल चलता हुआ पहली इनिंग का खेल जारी है। जिस तरीके से रन बन रहे हैं वही समय 60 का स्कोर नजर आता हुआ 52 रन स्कोर हो चुका है। जल सिंह को गेंद, उनके पैरों पर गेंद, अपील थी लेकिन इस अपील के ऊपर कोई ध्यान नहीं दिया अंपायरों ने। 52 रन 5 विकेट इस समय स्कोर हो चुका है। करण धर्मदेव जो है वो 9.75 के औसत से रन बन रहे हैं। तन्मय पाटिल विकेट टेकर गेंदबाज उन्हें कहा जाता है, एक ना एक विकेट वो निकाल लेते अपने ओवर में। बाएं हाथ के गेंदबाज है, राइट ब्राउन विकेट से गेंद करते हुए जल सिंह को, और जल सिंह ने बाहर उठाकर गेंद को खेला, गेंद जा रही है सीधे फील्डर के हाथ में, यहां पर यह कैच, विकेट टेकर गेंदबाज विकेट चटकाता हुआ। 6 विकेट यहां पर मिल चुके हैं नवलाई पवनई मीरा की टीम के लिए। धाजेश्वर नानीज की टीम का 6 विकेट गिरा। विकेट टेकर गेंदबाज इसलिए कहा जाता है तन्मय पाटिल को कि अपने एक ओवर में जिस तरीके से रत्नदीप पाटिलवाड़ी के अनिकेत पाटिल है गेंदबाज, उसी तरह तन्मय पाटिल जो है विकेट टेकर गेंदबाज है जिन्हें आखिर में सफलता मिल चुकी है। 52 रन 6 विकेट इस समय स्कोर। वैभव आ रहा है, टैंकू डीजे वैभव मैदान पर आ रहे हैं बैटिंग करने के लिए। मिशन ने कमाल की इनिंग खेली, पहले सेमीफाइनल के हीरो थे, बढ़िया उन्होंने इनिंग खेली। जरूर सावर ने टीम की तरफ से इस समय पहले कि यहां पर आए थे लेकिन अच्छा प्रदर्शन नहीं कर सके थे, परफॉर्मेंस नहीं दे सके थे, लेकिन इस बार उनका बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस रहा मिशन का और उन्हें कई कैश प्राइज मिल चुके हैं। विद्याधर जी पवार, सिद्धांत पवार, पंकज पवार ने बहुत बड़ा कैश प्राइज उन्हें दिया है, 1500 रुपए का कैश प्राइज उनकी तरफ से मिल चुका है। इस बीच मैदान पर आ चुके बल्लेबाज जो कि सामना करेंगे वैभव जो कि तैयार है। तन्मय पाटिल विकेट टिकर गेंदबाज के रूप में है और ऐसे में उन्हें एक विकेट मिल चुका है। अब अगली गेंद लेकर वैभव के लिए गेंद करेंगे। रन संख्या कुल मिलाकर यहां पर हो चुकी है टूर्नामेंट का ये सेकंड सेमीफाइनल, स्कोर हो चुका है 52 और 6 विकेटों के नुकसान पर। इसी बीच अगली गेंद लेकर तन्मय बाएं हाथ से गेंद करते हुए आगे निकले और बार गेंद को उठाकर खेला, मिड विकेट के दिशा में गेंद हवाई रास्ते से आते हुए उस ओर फील्डर तैनात थे, गेंद को फील्ड नहीं कर सके, सफाई के सारे ग्लेन और तब तक 2 रन यहां पर मिल चुके हैं। 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर हो चुका है धाजेश्वर नानीज की टीम का। 54 रन 6 विकेट वैभव 2। इस समय अगली गेंद लेकर आखिरी ओवर का खेल जारी है, 6-6 ओवर का मैच। तन्मय बाएं हाथ से उनकी ये गेंद और बारह गेंद को उठाना चाहते थे, बीच हुए बल्लेबाज, कॉट बैन खेल की अपील थी लेकिन नॉट आउट का इशारा है, लेकिन इस बीच बल्लेबाज रन आउट के रूप में, यानी कि तन्मय की गेंदों के ऊपर जबरदस्त कमाल की बॉलिंग है,
सातवां झटका लगा 54 रन स्कोर, आखिरी गेंद बाकी है, अंतिम गेंद शेष है, 7 विकेट गिरे दाऊजी सन्नानीज की टीम के, 54 रन स्कोर हो चुका है। वही बहुत दो गेंदों पर 2 रन उन्होंने बनाए, आउटोकर मैदान से बाहर। रोहित दर्डी ने कमाल की बल्लेबाजी की, उन्होंने 2 लगातार छक्के जड़ाए लेकिन उसके बाद अपनी उस पारी को लंबी पारी में तब्दील नहीं कर सके है। तन्मय पाटिल बॉलिंग बार पर, अब नए बैट्समैन आ रहे हैं बैटिंग करने के लिए, सर्वेश को भेजा जा चुका है बल्लेबाजी करने के लिए। आखिरी गेम है इस छठे ओवर की, 6-6 ओवर का मैच है, पहला सेमीफाइनल समाप्त हो चुका है, दूसरे सेमीफाइनल की पहली इनिंग समाप्त होने की स्थिति में है, केवल 1 गेंद है और सर्वेश आ रहे हैं बैटिंग करने के लिए। मेरा के बीच चलता हुआ सेकंड सेमीफाइनल का मैच, हापुस एग्रो गुड़े वटार की टीम टूर्नामेंट के फाइनल में है, मजबूत जगह वो बना चुके हैं। तन्मय पाटिल इस समय गेंदबाज बॉलिंग मार पर, आखिरी गेंद करेंगे इस ओवर में, सामना करने के लिए तैयार हो रहे बल्लेबाज दाएं हाथ के सर्वेश जो कि सामना करेंगे। इनिंग की आखिरी गेंद, सर्वेश को उठाने का प्रयास, गेंद बल्ले का एज लेकर आ रही है, थर्ड मैन शॉट, थर्ड मैन के ऊपर अमृत तांडेल की तरफ गेंद पहुंची, यहां पर 1 रन तो मिल चुका है लेकिन अब विकेट भी मिलेगा और इसी के साथ पारी की समाप्ति हो रही है। पहले इनिंग का खेल समाप्त होता हुआ रन संख्या कुल मिलाकर स्कोर हो चुका है इस 1 रन की मदद से। छप्पन रन का टारगेट मिला है और पहले 3 ओवर के लिए आ रहे हैं हमारे कमेंटेटर योगेश नार्वेकर। हेलो हेलो राजेश्वर नाणीच आणि नवलाई पावणाई मिर्या यांच्यातील हा सेमीफायनल सामना या बाबर शेख मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरा सेमीफायनल सामना एका बाजूने गेलाय हापूस आग्रो संघ आणि आता हे दोन्ही संघ दाखल झालेत। प्रथम फलंदाजी करताना धावा केल्या तर धावंडेश्वर नाणीच संघाने
55 धावा केल्या आहेत, 56 धावांचं लक्ष ठेवलंय. दोन्ही संघ मजबूत आहे, दोन्ही संघामध्ये दमखम आहे, ताकत आहे, ताकतवान गोलंदाज आहे, ताकतवान फलंदाज आहे. या पाहूया काय घडेल. एका बाजूने हापूस ऍग्रो संघ फायनल मध्ये दाखल झालाय. प्रेक्षकांची तुफान गर्दी आणि खरोखरच पीर बाबा शेखला आराधना करतो की हे जे सर्व प्रेक्षक आलेत त्यांची जी इच्छा असेल, जी प्रार्थना असेल, ती सर्वांची प्रार्थना पीर बाबा शेख परिपूर्ण करेल. जल्लोषपूर्ण सामना या मैदानामध्ये होणार, दमखम दोन्ही संघ दाखवणार. पीर बाबा शेखचा आशीर्वाद सर्व रसिका प्रेक्षकांच्या पाठीशी उभा राहो. आराधना करतो दोन्ही संघांना. भवन आराव करून 200 रुपयाचे कॅश प्राईज आलाय. राहुल पाटील साठी कॅश प्राईज 200 रुपये, रोख रुपये 200. पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज. ऐकलाय तो राहुल मास्ट, ऐकलाय तो अमृत. वैभव गोलंदाज स्टार्ट. वैभव गोलंदाजीसाठी सज्ज झालाय धाव देत धाव जसवर्ण आणि संघाचा गोलंदाज वैभव सज्ज झालाय. गोलंदाजी करेल बाबर शेखच्या मैदानावरती. ओ हो 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 हो, सुंदर चेंडू टाकला, निर्धाव चेंडू टाकला, धाव रोखले वैभव यांनी. या बाबर शेखच्या मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज होईल वैभव. समोर फलंदाज आहे तो राहुल. राहुल आणि वैभव यांच्यातील जुगलबंदी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. या बाबर शेखच्या मैदानामध्ये एक मानाची ट्रॉफी कोण घेऊन जातो आपल्या गावामध्ये घरी पाहूया. हो सुंदर फटका मारलाय, एक धाव घेणार, दुसरी धाव घेणार काय पाहूया. आणि दुसरी ही धाव घेताना आपल्याला थोडासा गडबड घोटाळा झालाय. तत्पूर्वी दोन धावा पूर्ण केल्या, धाव संख्येत भर पडली, धाव संख्या झाली आहे दोन. संघाचं खातं खोलले, वैयक्तिक खातं खोलले, धाव संख्या झाली दोन. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी करेल, समोर फलंदाज आहे तो राहुल. मॅन फ्रॉम मिर्या राहुल सज्ज झालाय फलंदाजीसाठी. समोर आहे तो वैभव, मॅन फ्रॉम नाणीज पाहूया. नाणीज नाही वाय. ओ हो सुंदर फटका मारला, एसटीचे पाठी चेलू गेला, एक धाव घेतली, दुसरी धाव घेणार आणि दुसरी ही धाव घेताना पाहायला मिळते. आणि हा चार धावा, सुंदर असा चौकार ठोकलाय, धाव संख्येत भर पडली, धाव संख्या झाली आहे धाव संख्या सहा झाली आहे. ज्यांनी आम्हाला समालोचन शिकवले असे आमचे गुरुवर देवशी गुरुजी आणि कांबळे सर दोन्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज, सज्ज झालाय फलंदाज. वैभव गोलंदाजी करेल, समोर आहे तो राहुल. वाईट बॉल चेरा, अतिरिक्त धाव, धाव संख्येत भर पडलीये, धाव संख्या झालीये सात, धाव संख्या सात झालीये. सेमीफायनलचा सामना एका बाजूला येतो धावजेश्वरना आणि दुसऱ्या बाजूला येते नवलाई पाहुणाई मिर्या. दोन्ही संघ मजबूत आहेत, दोन्ही संघ रत्नारी दादा संघ आहेत. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी करेल. ओ हो सुंदर फटका मारला, किती धाव गेली, एक धाव गेली, दुसरी धाव घेणार काय पाहूया. काय घरामत होते आणि दुसरी ही धाव पूर्ण करताना पाहिलं, तिसरी धाव घेतात का पाहूया. तत्पूर्वी दोन धाव पूर्ण केले, धाव संख्येत भर पडले, धाव संख्या झाली आहे नऊ. संघाचं हे पहिलं षटक सुरू आहे, धाव संख्या झाली आहे नऊ. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी करेल, समोर फलंदाज आहे तो राहुल. मैदानामध्ये असा जल्लोष झाला पाहिजे, असा सामना झाला पाहिजे. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी करेल, समोर आहे तो राहुल. राहुल साठी पाहूया, वैभव सज्ज झालाय राहुल साठी. रिवर्स शॉट मारलाय, मारलाय रिवर्स शॉट, एक धाव घेतली, पण किती धाव, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालाय. एक धाव, धाव संख्येत भर पडले, धाव संख्या झाली होती दहा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय, धाव संख्या दहा झाली आहे. शेवटचा चेंडू फेक करेल
वैभव समोर फलंदाज आहे तो अमृत तांडेल मॅन फ्रॉम मिर्या अमृत तांडेल अनेक मैदाने गाजवलेला असा हा फलंदाज मॅन फ्रॉम मिर्या पुन्हा एकदा वैभव सज्जसाई बाबर शेख मैदानावरती सहा धावा सुंदर षटकार ठोकलाय अवधूत आलाय गोलंदाजीसाठी समोर आहे तो अवधूत पाटील कोल्हापूर मॅन फ्रॉम कोल्हापूर अवधूत सज्ज झाला या बाबर शेखच्या मैदानामध्ये अवधूत दाखल झालाय गोलंदाजीसाठी अवधूत 10-15 पावलाचा रन अप घेऊन गोलंदाजी करेल समोर फलंदाज आहे तो राहुल साठी मॅन फ्रॉम मिर्या एका बाजूला कोल्हापूर पाहूया कोण करामत करतो एका बाजूला रत्नागिरी एका बाजूला कोल्हापूर पाहूया कोण सरसतो या मैदानावरती ओहो सुंदर फटका मारला फटका गेलाय पाहूया किती धाव घेतात एक धाव गेली दुसरी धाव घेणार गडबड घोटाळा झाला मैदानामध्ये तत्पूर्वी दोन धाव एक धाव घेतले धाव संख्येत भर पडली धाव संख्या झालीये 17 आणि मैदानामध्ये आलाय तो आता दाखल झालाय अवधूत तांडेल सुंदर षटकार अमृत आलाय दाखल झालाय आणि गोलंदाजी करेल अवधूत पाहूया काय समीकरण पहा सुंदर फटका मारलाय तितकच एक धाव पूर्ण केली आहे धाव संख्येत भर पडली धाव संख्या झाली आहे 18 धाव संख्या 18 झाली आहे दुसरा सेमीफायनल सामना हा चालू आहे एका बाजूला धावजेश्वर नानी दुसऱ्या बाजूला आहे तो नवलाई पाहुणाई मिर्या दोन्ही संघ मजबूत आहे दोन्ही संघामध्ये ताकद आहे दोन्ही संघामध्ये दमखम आहे आणि दमखम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या मेहनतीच्या जोरावर गोलंदाजी करणं सज्ज झालाय पाटील गोलंदाजी करेल पुन्हा एकदा या काय करमत होती एक धाव घेतला दुसरी धाव घेणार एक धाव मिळते धाव संख्येत भर पडली धाव संख्या झाली 19 जल्लोष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत सातत्यपूर्ण नवलाई पाहुणाई मिर्या ह्या सेमीफायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मी गोलंदाजी करेल पाठी समोर आहे तो हो फटका मारला फटका गेला सीमारेषेत एक धाव घेतली दुसरी धाव घेणार आणि दुसरी धाव पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतंय तत्पूर्वी दोन धावा पूर्ण केल्या तिसरी धाव घेतात काय आणि चलवाद झालाय तिसरी धाव पूर्ण केली आहे गडबड घोटाळा झाला आणि तीन धावा पूर्ण केल्या धाव संख्येत भर पडली धाव संख्या झाली आहे मैदानामध्ये 22 दुसरा षटक सुरू आहे धाव संख्या 22 झाली जल्लोष होताना पाहायला मिळतोय अवधूत गोलंदाजी जल्लोष मैदानामध्ये असा जल्लोष झाला पाहिजे असा सामना झाला पाहिजे जल्लोष करा पुन्हा एकदा सज्ज झालाय अवधूत पाटील मॅन फ्रॉम कोल्हापूर सज्ज झालाय गोलंदाज सज्ज झालाय फलंदाज राहुल साठी अवधूत ओ सुंदर चेंडू हे करतोय अवधूत दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन अवधूत या मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय धावजेश्वर नानी संघाकडून अवधूत सज्ज झालाय मॅन फ्रॉम कोल्हापूर समोर आहे तो मॅन फ्रॉम मिर्या
राहुल सज्जत झालाय मॅन फ्रॉम मीरा पाहूया काय करमत होते एका बाजूला रत्नागिरी एका बाजूला कोल्हापूर कोण वर्चस्व मारलाय किती धाव घेतो एक धाव गेले जल्लोष पाहताय तत्पूर्वी एकच धाव धाव संख्येत भर पडली धाव संख्या झाली आहे 23 अवधूत याने सुंदर षटक टाकलं या षटकामध्ये 7 धावा दिल्या या गावचे सुंदर समालोचक अभि परमानंद नागवेकर जे स्टार्टिंग पासून समालोचनच काम करतात सुंदर पंचांचं काम करतात या पुढे समालोचन कर सुमधुर आवाजामध्ये आमचा अभि अभि चालू असलेला सामना नवलाई पावणे मिर्या विरुद्ध धावजेसर नाणीच पाठोपाठ जर 3 षटकार ठोकल्या तर संदीप झगडे यांच्याकडून 200 रुपयाचं प्राईज आलंय 500 रुपयाचं प्राईज आलंय जलसिंग सुरेख गोलंदाजी जलसिंग याची चेंडू जातो लेग साइडच्या दिशेने एक धाव तरी मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्येत भर पडली धाव संख्या झाली आहे 24 संघाचं तिसरं षटक चालू आहे जलसिंग याच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू आहे जलसिंग पुन्हा एकदा जलसिंग पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल त्यांचा सामना करेल सलामीसाठी आलेला फलंदाज अमृत शॉर्टपिच चेंडू होता चेंडू काय बॅटला लागलेला नाही चेंडू जातोय एसटीच्या मागे एक धाव मिळाली एका धावेच्या मदतीने धाव संख्येत भर पडली धाव संख्या झाली आहे 25 सामना जिंकायचा असेल तर निर्धाव चेंडूची आवश्यकता असेल धावजी सरनाडी संघाला पुन्हा एकदा जलसिंग त्यांचा सामना करेल राहुल हलकाचा कट करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय निर्धाव गोलंदाजी जलसिंग याची 56 धावांचं आव्हान गाठावं लागेल नवलाई पावणे मिरा संघाला पुन्हा एकदा जलसिंग पंचच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न एक धाव तर मिळाली आहे दुसऱ्या धावेसाठी पळत आहेत दोन धावा मिळाल्या या दोन धावेच्या मदतीने धाव संख्येत भर पडली धाव संख्या झाली 27 संत गतीने चाललेला सामना एकदा जलसिंग जोरदार हिट करण्याचा प्रयत्न चेंडू आता एसटीच्या मागे बॅटची गाडा घेऊन एक धाव तर मिळाली आणि एका जवळ समाधान मानावं लागेल राहुल याला धाव संख्या झाली ते 28 अजून एक चेंडू येणे बाकी आहे जलसिंगचा ओके कशा प्रकारे फलंदाजी करेल अमृत जलसिंग त्याचा सामना करेल अमृत जोरदार हिट करण्याचा प्रयत्न चेंडू जातो लेग साइडच्या दिशेने पाहूया झेल होतोय का आणि आज सूर्य कसा झेल लिपला सर्वेशाने अमृत याला परत परतावं लागेल पहिला धक्का बसलाय नवलाई पावणे मिरा संघाला आता या पुढील समालोचन करतील
संदीप झगड़े यांच्याकडून जर तीन लागोपाठ षटकार ठोकले तर 500 रुपये कैश प्राइज आलाय। तसेच वीर महेश चोडणकर यांच्याकडून देखील 500 रुपये प्राइज आलाय। सलग तीन षटकार अवधूत आलाय संघाच्या वतीने चौथे षटक घेऊन सामना करे राहुल शॉर्ट पिच एंड होता एक साइड चेसी ने खेल पाया एक धाव तो मिला दुसरा धर सी पड़ता दोन धावा गाड़ी या दोन धावे मदती धाव संख्य भर पड़ी धाव संख्या तीस एक गड़ी बाद तीस संघाच चौथे षटक चालू है। अवधूत मध्यम वैयक्तिक वटेल दुसरे षटक घेन आला पंचा डावे बाजू में मारा करेल सामना करेल राहुल शर्फी चेंडू हलका सा कट करना प्रयत्न चेंडू का बैटला लगे नहीं हा धावचित हो राहुल सुरेखसी क्षेत्ररक्षण पहाय मिला हेलो मित्र आता अलीकडचा सामना चालू आहे नवराय बाबा मिरा आणि धावजेसर नाणीच त्याच्यामुळे जमेची एक बाजू मात्र नक्कीच आहे की नवराय बाबा जाकावी मिरा हा जो संघ आहे तो ह्या मैदानाचा दादा संघ आहे असं म्हणायला हरकत नाही। अनेक वेळा तो या मैदान त्याने गाजवलेला आहे अनेक वेळा त्याने या मैदानाचे शील्ड घेऊन गेले आहेत त्याचा अनुभव आहे त्या मैदानाचा आणि त्या दृष्टांताची ही फलंदाजी गोलंदाजी या ठिकाणी त्यांची चालू झाली होती नाणी धावजेसर धावजेसर नाणीच हा जो संघ आहे तो आलेला आहे अनेक वेळा पण तो इतका लांबचा प्रवास त्याने कधी केलेला नव्हता तो आता या सेमी फायनल पर्यंत ते पोहोचलेले आहेत त्यामुळे थोडासा या ठिकाणी अनुभवाचा फायदा या ठिकाणी नक्कीच या नवलापर्यंत जकातीला मिळतो किंवा पाहायला मिळेल। परंतु या ठिकाणी धावजेसर नाणीच तुम्ही कोणत्या तरी या ठिकाणी त्यांना अडखळ करता ते या ठिकाणी तुम्हाला मला पाहायला मिळेल। एक संघ हापूस आग्रह हा संघ या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करता झालेला आहे। हापूस आग्रह हा संघ कोणत्या तरी एका चषकावर नाव कोरणार आहे नक्की प्रथम पारितोषिक किंवा द्वितीय पारितोषिक कोणत्या तरी एका चषकावर तो नाव कोरवणार। परंतु पाहूया आता याच्यामध्ये हा नाणी धावजेल संघ आणि नवलाई पाणा मिळा याच्यामध्ये कोणता संघ या ठिकाणी कोणत्या एका चषकावर नाव कोरवतो काय हे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ठीक आहे सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अवधूतच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकलाय अवधूत याला पुन्हा एकदा अवधूत आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय वाइड अतिरिक्त एक धाव संदीप झगडे याचकडून एक सुंदर असं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे। पहा या षटकामध्ये जो कोणी या ठिकाणी षटकार ठोकेल लागोपाठ तीन षटकार जो ठोकेल या सामन्यामध्ये त्याला 500 रुपयाचं बक्षीस थोडं रक्कम खूप वाटते थोडा बघूया आता तो वाढवतील नक्कीच कारण 500 रुपये तरी या ठिकाणी बक्षीस दिले आहे असं नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अवधूत याचा सुरेख गोलंदाजी करतो अवधूत अशीच गोलंदाजी करावी लागेल धावजेश्वर नाणी संघाला सामना जिंकायचा असेल तर पुन्हा एकदा अवधूत आपल्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन त्यांचा सामना करेल अमृत शॉपी चेंड होता त्याचा पुरेपूर फायदा उचलला का पाहायला मिळेल आणि या सुरेख फटका पाहायला मिळाला अवधूत याच्या बॅट मधून
या सहा धावांच्या मदतीने धाव संख्येत भर पडली. धाव संख्या आली आहे 37. बबन आडाव कडून 200 रुपये बक्षीस सौदी साठेल. बबन आडाव बबन शेठ आडाव यांच्याकडून अवधूत कांदिवलीला 200 रुपयाचा बक्षीस आलाय. 200 रुपये रोख रुपये 200 जल्ला चुकला सामना या बाबर शेखच्या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढील समालोचन करेल आमचे मित्र अभिषेक. अवधूत अख्याचा चेंडू घेऊन रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो एसटीच्या मागे. एक धाव तरी मिळाली आहे आणि एकच समाधान मानावं लागेल अवधूत याला. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 38 दोन गडी बाद 38. या पुढील समालोचन करतील मिलिंद जिक्कीर. अपने कोटे का दूसरा और टीम की तरफ से पांचवा ओवर लेकर 12 गेंदों पर 18 रनों की जरूरत मैच जीतने के लिए. दो विकेट जा चुके, स्कोर हो चुका 38 रन. चार ओवर का खेल समाप्त हो चुका है. पांचवा ओवर लेकर जल सिंह अपनी पहली गेंद डालेंगे अवधूत के लिए. ब्लॉकर की गेंद सीधा स्ट्रेट ऑन खेले, देखते हैं कितने मिलते वहां पर फील्डर का मौजूद और गेंद गए सीधा सीमा रेखा के बाहर. अंपायर इशारा करेंगे और अंपायर जो मेन अंपायर प्रदीप नागवेकर ने इशारा किया 4 रनों का. 4 रन के साथ स्कोर हो चुका है अभी 42 रन. 18 रनों की जरूरत थी. पहली गेंद डाली थी जल सिंह ने अवधूत को, गेंद को पहुंचा दिया सीधे सीमा रेखा के बाहर वन बाउंड 4 रनों के लिए. स्कोर हो चुका है 42 रन. इस बीच तैयार जल सिंह फिर से ब्लॉकर की गेंद थी, गेंद हवा में है वहां पर फील्डर को मौजूद. एक रन तो निश्चित रूप से पूरा करेंगे. दूसरे रन के लिए पलटे, दूसरा भी रन तेजी से पूरा किया. इस दो रन के साथ स्कोर हो चुका है अभी 44 रन. 44 रन हो चुके हैं. स्कोर चेस करना पड़ेगा अब तो 56 रन. 44 रन हो चुके हैं. तीसरी गेंद डालने के लिए तैयार गेंद थी. एक रन मिला, इसी एक रन के साथ स्कोर हो चुका है अभी 45 रन. 56 रन बनाने पड़ेंगे. जल्दी 9 गेंदों पर 11 रनों की जरूरत ये मुकाबला जीतने के लिए. सेकंड सेमीफाइनल का मुकाबला इस वक्त जोर से हिट किया, गेंद हवा में है. ऐसा लग रहा है शायद गेंद जाएगी सीधे सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. जैसे गेंद को देखा, गेंद को पहुंचा दिया सीधे सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. बहुत ही महंगा साबित है और होता हुआ जल सिंह का. पहली गेंद डाली थी अवधूत को, 6 रन मिले उसके बाद 2 रन और गेंद को पहुंचा दिया सीधे सीमा रेखा के बाहर. चौथी गेंद 6 रनों के लिए. पहले के क्षेत्र पे जोर से हिट किया, गेंद जा रहे बाउंड्री लाइन की दिशा में. एक रन तो निश्चित रूप से मिलना चाहिए. एक रन पूरा कर चुके दोनों ही बल्लेबाज दौड़ के. इस एक रन के साथ स्कोर हो चुका अभी 52 रन. पांचवे ओवर की एक गेंद से स्कोर हो चुका है 52 रन. इस बीच तैयार जल सिंह अवधूत के लिए. फिर से ब्लॉक हॉल की गेंद थी, हेलीकॉप्टर उड़ाया वहां पर फील्डर तो मौजूद और कैच ड्रॉप कर चुके. एक रन तो निश्चित रूप से पूरा किया, दूसरे रन के लिए पलटे, दूसरा भी रन तेजी से पूरा किया. 54 रन हो चुके. हेमंत कांबले ने कैच ड्रॉप कर दिया वहां पर, नतीजा भुगतना पड़ा. 2 रन मिले, इस 2 रन के साथ स्कोर हो चुका 54 रन. पांच ओवर का खेल समाप्त.
ओवर पांच ओवर का खेल समाप्त हो चुका, 54 रन हो चुके हैं, 2 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए, 6 गेंदों का खेल बाकी यानी कि आखिरी ओवर। बबन आड़ाव ने 200 रुपए का कैश प्राइज रखा हुआ है, अवधूत तांडेल को इसकी 2 रनों की जरूरत, 6 गेंदे 2 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए, कंपलसरी 6 से यहां पर मैच जीतना हो तो 56 रन बनाने पड़ेंगे। 5 ओवर का खेल समाप्त हुआ पारी के दूसरे इनिंग का, 54 रन हो चुके हैं, 2 रनों की जरूरत जीतने के लिए मुकाबला, सेकेंड सेमीफाइनल, इसके बाद फाइनल का मुकाबला खेला जाएगा। इस तैयार ग्लेन लेक साइड फाइनल के क्षेत्र में इस गेंद को खेला, वहां पर फील्डर तो मौजूद, एक रन तो निश्चित रूप से पूरा करेंगे, दूसरे थोड़ा सा ओवर हुआ, दूसरा रन भी तेजी से पूरा किया, इस 2 रन के साथ फाइनल में प्रवेश कर चुकी है, वो खेलेगी हापुस एग्रो के सामने। अगला मुकाबला होगा फाइनल के रूप में नवलाई पावना मीरा वर्सेस हापुस एग्रो के बीच, थोड़ी देर में आपको फाइनल का मुकाबला देखने को मिलेगा, तब तक के लिए धन्यवाद। हेलो 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 है ना, अवधूत तांडेल जहां भी हो तो कॉमेंट्री बॉक्स में संपर्क करें, आपका कैश प्राइज आ चुका है यहां पर, वो लेके जाए अवधूत तांडेल। और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार अवधूत तांडेल, उनको अवार्ड प्रदान करेंगे तुषार जी नागवेकर। अवधूत तांडेल इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार। हेलो, अच्छा हेलो, यह मैच से सामना वीर होता है अवधूत तांडेल आणि त्यांना सामना वीराचा किताब देतील सामनावीर डॉक्टर वी दिलीप नागवेकर। क्रीडा मंडळातील आयोजित मर्यादित 6 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष 47वे, या 47 वर्षांमध्ये केवळ 50 संघांनाच सहभागी करण्यात आलं होतं आणि या 47 वर्षीचे आमचे देणगीदार आहेत सन्माननीय श्री प्रशांत नागवेकर, ज्यांनी या मंडळाला 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय श्री राजेश विश्वनाथ नागवेकर, ज्यांनी 2,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। विजय साळवी 1,000 रुपयाची देणगी दिली आहे। तसंच अनिकेत सुभाष नागवेकर यांनी 4,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। प्रवीण पवार युवा स्पोर्ट्स यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी एक उत्कृष्ट अशी बॅट दिलेली आहे। महेश म्हणजे आपल्या सगळ्यांचे बाबू माने यांनी स्टायलिस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा अवॉर्ड दिलेला आहे। त्याचप्रमाणे राजेश कांबळे म्हणजे आपल्या सगळ्यांचे ओळखीचे राजा कांबळे यांनी मॅन ऑफ द सिरीजचा चषक दिलेला आहे। प्रथमेश कांबळे यांनी उत्कृष्ट गोलंदाजचा चषक दिलेला आहे। सुधाकर ठावरे यांनी त्यांचे बंधू काही दशरथ ठावरे यांच्या स्मरणार्थ सिक्सर किंग याच्यासाठी बॅटचा एक बॅट ठेवलेली आहे। तसंच दर्शन सावंत यांनी डीएस स्पोर्टच्या वतीनं स्पर्धेतील प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द सिरीजचा खिताब ठेवलेला आहे टी शर्ट। श्री चंद्रकांत जाधव तोंडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक।
या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संघाचा पांडेल मुख्यमंत्री उद्देशाने डॉक्टर दिलीप नागवेकर यांच्या हस्ते पुरस्कृत केला जाईल. अवधूत तांडेला विनंती करेन की दोन शब्द या स्पर्धेबद्दल आपण बोलायचे. अवधूत तांडेल रत्नागिरीतील नामवंत खेळाडू आहे. पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन. अंतिम फेरीमध्ये गतवर्षी दाखल होता असा रिझल्ट आहे तुमचा. काय सांगता या स्पर्धेबद्दल आणि कसं वाटतंय? नक्कीच हेच पूर्ण श्रेय माझ्या टीमचं आहे आणि आमची टीम म्हणजे ग्रामपंचायतच्या टॉपमध्ये सध्या आहे आणि ते अक्षय सुर्वे म्हणा, अनिकेत शिवलकर, उपेश चव्हाण, अमृत तांडेल तसे ते खेळतायत, राहुल पाटील, त्याच्यामुळे सध्या विजय करण्यात शक्य होत आहे. आणि हॅलो, अजून ते आयकॉन दोन आणलाय, त्या आयकॉन बद्दल काय सांगशील? काय तुझी भावना असेल? आतापर्यंत चांगली खेळी त्यांनी केली, त्यामुळे तुला काय वाटतंय त्या आयकॉन बद्दल? नक्कीच गेलेन एक अप्रतिम खेळाडू आहे आणि गौरेश पण खेळतोय, तसा बॉलिंग चांगली करतोय. पहिली ओपनर फायनल मध्ये नक्कीच तुळशीची लढत त्या दोन्ही संघांमध्ये पाहायला भेटतील. जाऊया तिथपर्यंत, आपण कॉम्बॅक वरती आपल्याला जोडले जातील. पुढे एकदा सर ओरठी. तसंच ही चंद्रकांत जाधव कोंड्यांच्या 201 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे महेंद्र दवी, सन्माननीय महेंद्र दवी यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरशिप पराग लीलाधर सामंत यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. तसंच हापूस अॅग्रोचे सन्माननीय दीपक उर्फ बंधू नागवेकर यांच्याकडून 10 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत, धन्यवाद. दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती आहे की त्यांनी लगेचच नाणेफेकीसाठी मैदानात यायचं आहे. 10,000 बाबर शेख ट्रॉफी सीजन 47 रत्नागिरी. दीपक उर्फ बंधू नागवेकर यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. सर्व दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की दोन्ही संघांना विनंती की आपले खेळाडू ग्राउंडच्या बाजूला आणायचे आहेत. सर्व प्लेइंग 11 आणि जादाचा खेळाडू, तसं दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी मैदानात यायचंय. हॅलो, सुस्वागतम उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडानगरीमध्ये, बाबर सिंगच्या या पावन भूमीमध्ये. आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या या मानाच्या ट्रॉफीच्या या अंतिम सामन्यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले दोन संघ. आपण पाहतोय हापूस अॅग्रो, ज्या संघातून आपल्याला आयकॉन प्लेअर भूषण गोळे ज्यांना आपल्या खरोखर अक्षात दमदार कामगिरी करून दाखवले. दुसरा आहे तर हापूस अॅग्रोचा दर्शन बांदेकर. दर्शनने या संपूर्ण सिरीज मध्ये अतिशय अप्रतिम प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर नवलाई पावणे मिराचा विचार केला तो ग्लेन फर्नांडिस यानं तर अक्षरशः हा सामना एक हाती इथे जिंकून दिलाय. तर दुसरा आयकॉन प्लेअर आहे तो गौरव कांबळे. ओव्हर टू यू सर. क्रिकेट म्हटलं आणि या उत्साहात माझे खेळाडू असतात. आता म्हणजे सगळ्यांचे आवडते असे टॉम हजर झालेले आहेत. खरोखर अनेक स्पर्धा जिंकण्यामध्ये अनेक सामन्या किंवा अनेक संघामध्ये ते हिस्सा होत आज ते मैदान. बाबरचे क्रीडा मंडळांचे हरी स्वागत. येतात